माझ्यापाशी या जे पशुसंवर्धन विभाग आहे त्या पशुसंवर्धन विभागामध्ये शेळीपालन महामंडळ मोठं महामंडळ आहे, त्या महामंडळाचं एकंदरीत माहिती घेण्याचं काम कसं चालू आहे, पुढं काय रूपरेषा आहे याचा घेऊन निघालेलं आहे। ज्या शेळ्याचे आणि मेंढ्याचे राज्य शासनाच्या आणि शासनाच्या उपक्रमातून जे वाटप होत होतं त्याचा जो त्या ठिकाणी एक किंमत होती ती मागे कित्येक वर्षापासून बदललीच नाही, दुरुस्त केलीच नव्हती। रोज पेट्रोल आणि डिझेल वाढते, पण ते शेळ्याच्या आणि ते मेंढ्याच्या किमती मागचे 10-15 वर्षापासून तेच होते त्या ठिकाणी, आणि म्हणून मी त्या सगळ्या बदलल्या। नवीन भावाने नवीन जो रेट्स आहे आज मार्केटला ज्या त्या रेटने त्याचं बदलून घेतलं, तशा नुसतं बदलणं त्याची ऑर्डर कॅबिनेटमध्ये मंजूर घेतलं, त्याची ऑर्डर घेतली आणि लागू करून दिलेली आहे। मी असा मानणाऱ्यापैकी आहे की राष्ट्रपिता महात्मा गांधीने सांगितलं होतं की ही जी शेळी आहे, ही जी त्या ठिकाणी आपला शेळी आणि आपली मेंढी आहे, ही गरीब माणसाच्या घरची गाय आहे, आणि त्याला धरून ग्रामीण अर्थव्यवस्थेला जोडलेला जो विषय आहे शेळीपालन मेंढीपालन, याला अजून जलद गतीनं सामान्य माणसापर्यंत नेऊन त्याच्या जीवनामध्ये चांगले सुखीचे दिवस दाखवायचा हा मी उपक्रम हाती घेतलेला आहे आणि त्या दृष्टीनं कामाला आहे। आज जी शेळी आणि मेंढीची जी ब्रीड आहे ती ब्रीड ही अपग्रेड करायची, प्युरिटी आणायची, असे तोकड्या तकड्या अशा खालच्या अशा मरतुकड्या शेळ्या रस्त्याने दिसल्या पाहिजे, चांगल्या दिसल्या पाहिजे, आणि आज शेळ्या झालं तर इथून गल्फ कंट्रीमध्ये एक्सपोर्ट करायचं ह्या दृष्टिकोनातून माझा प्रयत्न आहे। त्या सगळ्या प्रयत्नातनं सोलापूरच्या पत्रकारांनी मला सहकार्य करावं असा हा सुनील केदार पशुसंवर्धन विभागाचा मंत्री आपल्याला त्या ठिकाणी विनंती करतो आहे। जीप संघाचं उप